कुणी कडावे कुणी कडलं बाजूला आहे. युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. आगळगाव मध्ये इथं दोन वेळा साप ठरलेला आहे आणि एकदा तो कोण गेला बरोबर ना. आणि हे रेस्क्यू पहा. चला पोपट मामा सोबत आहे. वर जा वर सरला बरं कुराड पिशी कुराड येऊ चालाय चालाय वर वर पार वर आहे पलीकडं पलीकडे एकदम वर गेला वर गेला वर गेला पक्षी पलीकडे पडले गेले आमरी मुठी कस होत इथं आसपास सगळं गरम आहे. एकच मानवी वस्त आहे. मग सापानी पाण्यासाठी किंवा पक्षासाठी यायचं म्हणतात तर तिथं लांबडे नाही का पाहिलं वर चाललंय वरले तू यायचा जरा पन्नास काढून बसणार तू दिवस नुसतं टच करत राहणे तू. हा टच कर टच कर टच केल्याशिवाय येत नाही खाली आला की मी धरतो त्याला जाऊन देत नाही तू दिवस मग हात चालतं दिवस दिवस त्याला हा दिवस दिवस इकडे गेला इकडे नाही रे मी धरतो तू वड तू काटीन हलव रे मी आले देऊ नको तू किती पण चिडून दे तू वर चढील रे मारून टाकून दंगा करू ना कोण मोठा ना जा एकदम एकदम मग दिशाला भरलेली गलती आहे तिकडे वर एकदम दिवसारी त्या शेपटाला कोण आहे तिथं तिथं वर दिवस करा तिथं वर तिथं वर दिवस हा त्याला नुसतं दिवस टच कर हा त्याला मी वर जाऊन देत नाही त्याला दिवस नुसता तिथं टच कर पोप्या कर पोप्या टच तिथं टच कर नुसता त्याला मी वर जाऊन देत नाही फुकत अडकला टच कर वर साप वर राहील कुठे लागलं साप वर राहील अंगावर येईल आणि पाईट करेल
मानवी वस्तीत आल्यामुळे याला सुरक्षित रेस्क्यू करावा लागलेला आहे. नाग नावाने ओळखणारा भयंकर असा फुंकार विचारी नाग आहे आणि मोठाच्या मोठा आहे. कुत्र्याच्या भीतीनं वडाच्या झाडावर गेलेला आहे. रोहितनं तो पाहिला आणि त्यांनी दक्षता घेऊन विचारी असल्यामुळं त्याला सुरक्षित मित्रांवर रेस्क्यू केलेला आहे. त्याला भरणी आहे का? हा बसेल की नाही मग बॅरेल झाडायला गेल्यावर तो धामीन तुमच्या अंगावर आली. होय कुत्र्याला कळतय नाही रे तावत 100% तावत नाही. तुमचा तो गैरसमज आहे. कुत्र्याला काळा कलर आली होती. कशाला काय नाही नाही चावलेलं वाढतय ते तसं पण नाहीये. आता सर्प मित्र काय करते हा गुडघा आलो होते तो नाही हलवला पाहिजे. भयंकर असं घिनम आहे बरं का याच्यात. भयंकर असं लागलं टोपन दे रे रोहित. टोपन चिडकले शिडका पण आहे आणि लक्ष दिलं. आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण हा नाग साप मानवी वस्तीत आल्यामुळे रेस्क्यू करावा लागला. आणि उन्हाळ्याचं टेम्परेचर 40 आसपास कवठे मंगळ तालुक्यात गेलेले आहे. साप चिडलेले आहेत. दिवसभर जे साप पकडले रेस्क्यू करताना साप ॲग्रेसिव्ह झालेत आणि चावण्याचं प्रमाण भयंकर झालेलं आहे. मित्रांनो प्रत्येकाने दक्षता घेणं गरजेचं आहे. साप टेम्परेचर वाढल्यामुळं रखरखतोय आणि रखरखल्यामुळं जिथं थंडावा असेल अशा ठिकाणी येतात. याच्या आधीचा कॉल केला तो पण थंडाव्याच्या ठिकाणी आलेला साप होता आणि गरमीचं प्रमाण वाढलं आणि मॅटिंगचं पण प्रेम त्यांचं आहे. आणि ह्या वर्षी असं झालेलं आहे मित्रांनो की सापांचं कॉलचं प्रमाण एकदम कमी आलेलं आहे मानवी वस्तीत. आणि आता टेम्परेचर अनुकूल होईल. गारवा सकाळचं टेम्परेचर दुपारी 4 गारवा असं वातावरण झालं की साप मानवी वस्तीच्या जवळ येतात. त्यांचं अभिनंदन आहे. यांनी 3-4 साप या मानवी वस्तीच्या कडेला मी रेस्क्यू केलेले आहेत. ना साप रोहितला एकदा पकडत असताना धामण चावला. त्याला पण सर्पप्रेमी व्हायचं होतं. त्याचे पप्पा होते. मला म्हणले पाटील साहेब द्या रॅड चावले. कोणत्याही सापाच्या सभा वेगवेगळ्या आहेत. प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणीही साप पकडू नका. आदिवासात आला तर त्याला मारू नका. आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय अजिबात कोणीही सापांना पकडायचं नाही. कारण एक गोष्टी अनुभव नसेल तर सापाची बाईट होऊ शकते. चांगले चांगले सर्प मित्र या महाराष्ट्रानं घालवलेले आहेत. बऱ्याच जणांचे अंगठे गेलेले आहेत. आनंद चिट्टी सरांना बघा एक अंगठा नाही आहे. कुसळला बघा चटकोर नाही आहे. आकाश जाधव नाही आहे. एक निर्जरी संभाजी चौगले सर आणि सांगली जिल्ह्याचं मी आहे की अजूनही आम्हाला काय बाईट झालेलं नाही. कारण त्याचा एक तर कोणत नाही. पण निर्जरा माईचं वेगळं आहे की तिला रसल वायपर घोणच आहे. तरीही त्यांनी दक्षता घेऊन आणि प्रत्येक सर्प मित्रांना आणि शेतकऱ्यांना दक्षता घेतली पाहिजे की आगळगावचं रोहित यांचं कुटुंब येते. मळ्यामध्ये घर आहे आणि त्या घराच्या आसपास कुठेही काही नाही आहे. इथं गारवा असल्यामुळं असे साप येतात. त्यांचं मी शतश अभिनंदन करतो. त्यांनी सर्प मित्राला बोलवून त्यांनी साप वाचवलेले आहेत. साप वाचवा आणि निसर्ग वाचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.